महाराष्ट्रातील ओबीसी समाज अत्यंत संयमानं शांततेनं महाएल्गार मेळाव्यातून आरक्षणाच्या बाबतची आपली भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा झाल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या दुधाला दर मिळावा म्हणून जे शेतकरी उपोषणाला बसलेत त्यांना भेटायला जात असताना ही नौटंकी घडली आणि नंतर हे भेटणारी परत नौटंकीबाजी करत माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केलाय असं मीडियामध्ये पसरवलं. मला खरं तर यांची क्यू वाटते. आम्ही आमची भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामधल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटकांनी कधी कोणाची घरं जाळली, कधी कोणाला शिव्या दिल्या, कधी कोणाच्या गाडीवरती दगड टाकली, म्हणजे याचा अर्थ असा होतोय, याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की समाजकंटकांना आरक्षणापेक्षा महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची आहे. या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. काल जर मी ही शांततेची संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडाच्या अंगावरती कपडे सुद्धा शिल्लक राहिले नसती. मी महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना आवाहन करतोय, धनगर बांधवांना आवाहन करतोय की आपल्याला ही लढाई शांततेमध्ये लढायची आहे, याची प्रतिक्रिया कुठेही हिंसा न करता आपल्याला द्यायची आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी धनगर समाजाला जे आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून उद्या दिनांक 11 डिसेंबरला नागपूर विधान भवनावरती इशारा मोर्चाचं आयोजन केलंय आणि आपण या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं सामील होऊन आपण याबाबतचा रोष व्यक्त करूया. जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.